देवेंद्रनं केलेलं वक्तव्य अतिशय चुकीचं, पत्रकारांचा प्रश्न आणि अजितदादांचा आवाज चढला. एक नंबरची मुलगी चांगल्या नोकरीवाल्यानं मिळते, दोन नंबरची मुलगी पानटपरी आणि किराणामाल दुकानदारांना मिळते, तर तीन नंबरची मुलगी शेतकऱ्याच्या पोराला मिळते, असे अवमानजनक वक्तव्य करणारे आमदार देवेंद्र भुया यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलंच खडसावलंय. देवेंद्रनं केलेलं स्टेटमेंट अतिशय चुकीचं आहे, त्याला मी सांगितलं की तू दिलगिरी व्यक्त कर, असं अजित पवार यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं. देवेंद्र भुयार हे अजित पवार यांच्या सहयोगी आमदार आहेत. पत्रकारांनी देवेंद्र भुयार यांच्यासंबंधी प्रश्न विचारताच अजित पवार म्हणाले, एक मिनिट, देवेंद्रनं केलेलं स्टेटमेंट अतिशय चुकीचं आहे, त्याला मी सांगितलं की तू दिलगिरी व्यक्त कर, माझ्याकडून बोलण्याच्या ओघात अशा प्रकारचं वक्तव्य गेलं ते अत्यंत चुकीचं होतं, मुलींना वेदना देणार होतं, शेतकऱ्यांच्या बद्दल अपमान वाटणारे होते, असं रात्री मला कळल्या कळल्या सांगितलं, कारण 5 वर्ष तो माझा सहयोगी म्हणून काम करत होता, असं अजित पवार म्हणाले. अल्पवयीनांचं वय कमी करणार. दरम्यान बारामतीत 2 दिवसांपूर्वी शालेय विद्यार्थ्यांचा खून त्याच वर्गातील विद्यार्थ्यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी बारामतीत पोहोचताच जिल्हा पोलीस प्रमुखांसह इतर पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यामध्ये तातडीच्या उपाययोजना संदर्भात चर्चा केली. यानंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी या वयोमर्यादेबाबत महत्वाचे मुद्दे उपस्थित केले.